Hello friends, good morning. You all know that we are learning the word chapter number 4 thermodynamics, which consists 12 topics. Out of that 12 topics, 6 are your screen. Okay, and that is we learn the word topic number 7, that is the thermodynamic process. There are 7 types of thermodynamic process, out of which we already finished the word 6. आणि 6 जी होती ना सायकलिक प्रोसेस, तिला आपण थोडं रिपीट करणार आहे, कारण सायकलिक प्रोसेसवरचा प्रॉब्लेम जो आहे ना आपल्याला आज आता सॉल्व करायचा आहे. तर ही अशी सायकलिक प्रोसेस होती, थर्मोडायनॅमिक प्रोसेस दॅट रिटर्न्स टू इट्स इनिशियल स्टेट. बघा, इथून अशी गेली आणि रिटर्न टू इज इनिशियल स्टेट्स, आणि इनिशियल अँड फायनल स्टेट्स इज सेम, इज कॉल्ड ॲज व्हॉट सायकलिक प्रोसेस. म्हणजे जी प्रोसेस इनिशियल स्टेटवर पुन्हा येऊन जाते, बघा पुन्हा येते ती, त्या प्रोसेसला सायकलिक प्रोसेस असं म्हणत होतो. आणि तिची इनिशियल आणि फायनल कोऑर्डिनेट स्टेटचे जे काय असतील सेम असतील. ही झाली तिची पी व्ही डायग्राम. फॉर सायकलिक प्रोसेस आहे ना, टोटल इंटरनल एनर्जी जी ती किती होते, 0 होते. आणि सायकलिक प्रोसेसमध्ये जे काही हीट सप्लाय टू सिस्टीम असेल ते कोणा एवढे असतं, वर्क डन असतं, म्हणजे क्यू इज हा केवढा असतो, डब्ल्यू एवढा असतो. इतकी ही इम्पॉर्टंट कन्क्लुजन सायकलिक प्रोसेसबद्दल आहेत. आणि आता आपल्याला मग एक इम्पॉर्टंट प्रॉब्लेम जे आहे ते सॉल्व करायचं आहे. मित्रांनो, ही सायकलिक प्रोसेस तुम्हाला पी व्ही डायग्रामने दाखवलेली आहे, आणि ह्या प्रोसेसमध्ये वर्क डन इन द सायकलिक प्रोसेस शोन इन फिगर इज व्हॉट, -100 जूल. ओके, अँड देन फाईंड व्हॉट डज द निगेटिव्ह साईन इंडिकेट्स. ही निगेटिव्ह साईन काय इंडिकेट्स करते, व्हॉट इज द चेंज इन इंटरनल एनर्जी अँड हीट ट्रान्सफर ड्युरिंग दिस प्रोसेस. इंटरनल एनर्जीची जी काही आहे ती कशी काय चेंज होते, आणि हीट ट्रान्सफर ड्युरिंग दिस प्रोसेस कशी काय होते ते आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. आणि व्हॉट विल हॅपन द डायरेक्शन ऑफ द सायकल इज चेंज. जर डायरेक्शन ऑफ सायकल चेंज जर झाली तर काय होईल, तर टोटल थेरॉटिकल टॉपिक आहे, 1 by 1 आपल्याला करावं लागेल. प्रश्न आहे, व्हॉट डज निगेटिव्ह साईन मीन. ओके, फर्स्ट मग आता आपल्याला याचं एक्सप्लेनेशन घ्यायचं आहे. तर खूप मोठं एक्सप्लेनेशन असणार आहे, सोपं नाही, आणि ह्या प्रोसेसवरून पण आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. म्हणजे वर्क डन इन द प्रोसेस फ्रॉम ए टू बी अलॉंग द पार्ट 2 इज गिवन बाय द एरिया अंडर द कर्व. एरिया अंडर द कर्व, तुम्ही जर का हा ए बीच्या खालचा जो एरिया बघितला, हा पूर्ण एरिया, ओके, इन दिस प्रोसेस व्हॉल्यूम इज इन्क्रीसिंग. व्हॉल्यूम इन्क्रीज झालं आहे बघा, अँड द वर्क डन इज व्हॉट, पॉझिटिव्ह. आपण एक एक पॉईंटशीर त्याला सांगणार आहे की निगेटिव्ह साईन काय दाखवते. याच्यासाठी पहिला पॉईंट आपण कन्क्लूड करतो आहे की वर्क डन इन द प्रोसेस फ्रॉम A to B along part 2 is given by the area under the curve अंडर धिस कर्व. म्हणजे ए टू बी तुम्ही मोमेंट घ्याल अलॉंग द पार्ट 2. ओके, तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते ती अशी की त्याच्या खालचा एरिया असणार आहे, आणि इन दिस प्रोसेस व्हॉल्यूम इज व्हॉट इन्क्रीजिंग. बघा,
ए टू बीला जर तुम्ही गेले इथून इथे, ठीक आहे, हा पूर्ण तो कर्वमधला एरियाकडून घेतला आहे मी. आणि जर तुम्ही तो जर कर्व पाहिला तो व्हॉल्यूम काय होतं आहे, वाढतो आहे. म्हणजे त्याला आपण एक काम करू अलॉंग द पाथ वन, कारण ए टू बी दाखवताना आपण पाथ जो आहे तो वननी दाखवलेला आहे. आणि इन दिस प्रोसेस व्हॉल्यूम इज इन्क्रीजिंग. Volume is increasing from VI to what? VF. तुम्ही जर बघितलं तर इथून इकडे जाताना व्हॉल्यूम वाढलेला आहे. ओके, म्हणजे आपण एक काम करू, आपण पूर्ण एट हा जो होता तो येलो शेडने दाखवला तर हा बरोबर ह्या कर्वच्या खालचा एरिया आपण ऑरेंज होऊन गेला आपला, ठीक आहे. अँड सो व्हॉल्यूम वाढलेला आहे ना, म्हणून देअरफॉर द वर्क डन इज पॉझिटिव्ह. फक्त एक लक्षात ठेवायला, पाथवन आहे तुमच्या बुकमध्ये तो पार्ट टू दिलेला आहे, पण तिथे वट वन याच्यामध्ये एरिया वाढतो आहे. बी टू ए जाताना ए व्हॉल्यूम जो आहे ना तो कमी होतो आहे, जे ए टू बीच्या वेळेस व्हॉल्यूम वाढतो आहे, बी टू एला जाताना व्हॉल्यूम कमी होतो आहे. म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीजिंगसाठी पाथवन फिक्स आहे. भरपूर चुका आहे यावर्षी पुस्तकामध्ये. And therefore, we're done काय झालं, पॉझिटिव्ह झालं. ओके फ्रेंड्स, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू एक्सप्लेन व्हाय द व्हाय डज द वॉट निगेटिव्ह साईन मीन. डर द व्हॉट निगेटिव्ह साईन मेन अजून याला खूप लागणार आहे. अजून म्हणजे एक गोष्ट कळालं का, ए टू बी जात असताना वर्क डन काय आहे, पॉझिटिव्ह आहे. पुढे वर्क डन इन द प्रोसेस from B to E along path 1 is given by the B to E jatanna given by the path 2. Okay, given by the part 2 and area under the curve, area under this curve. This is the most important thing. आणि मग याच्यामध्ये एक खास वैशिष्ट्य आहे की इथे व्हॉल्यूम काय होतो आहे, डिक्रीज होतो आहे. हे करत असताना आपला व्हॉल्यूम काय आला आहे, डिक्रीज झाला आहे एरिया अंडर द कर्व. आणि इन दिस प्रोसेस व्हॉल्यूम इज डिक्रीजिंग.
देअरफॉर वर्क डन इज व्हाट नेगेटिव. ओके, नेला आपण नंबर दिला होता 2, आता 3. म्हणजे इथे येणार आहे निगेटिव्ह वर्क, इथे आलं पॉझिटिव्ह वर्क. ओके, आता टोटल वर्क डन जे आहे ना, टोटल वर्क डन ड्यूरिंग द कंप्लीट सायकल फ्रॉम ए टू बी अलॉन्ग पाथ 1 अँड बीट फ्रॉम बी टू ए अलॉन्ग पाथ 1 इज द एरिया enclosed by the closed loop. म्हणजे द टोटल वर्क डन ड्यूरिंग द कंप्लीट सायकल फ्रॉम ए टू बी अलॉन्ग द पाथ 1 अँड फ्रॉम बी टू ए अलॉन्ग पाथ व्हॉट 2 इज द एरिया इन्क्लोज बाय द व्हॉट क्लोज लूप. दिस इज द क्लोज लूप शोन बाय येलो शेड. ओके, बरोबर त्याला येलो शेड आलेला आहे. म्हणजे टोटल वर्क डन हे कशाने दाखवलं जाईल, येलो शेडने. कारण हा वरचा पूर्ण एरिया 2 आला असता, हा खालचा म्हणजे रिझल्ट एवढा येईल फक्त. ओके, शोन बाय द व्हॉट क्लोज लूप, तो येलो शेडने दाखवला आहे. This is the difference between the area under the curve to and the curve 1. म्हणजे हा 2 कर्व आहे त्याचा एरिया आणि 1 कर्वच्या एरिया यांच्यातला तो डिफरन्स आहे, म्हणून तो येलो शेडने दाखवलेला आहे. सिन्स द एरिया अंडर कर्व 2 इज निगेटिव अँड लार्जर लार्जर दॅन द एरिया अंडर द कर्व वन. म्हणजे लार्जर निगेटिव्ह आहे. ओके, 1 तुलनेपेक्षा. ओके, म्हणजे लार्जर निगेटिव्ह स्मॉलर जो आहे. सेन्स द एरिया अंडर द कर्व 2 इज अ निगेटिव्ह अँड लार्जर दॅन द व्हॉट द कर्व 1. 1 तो निगेटिव्ह आहे कारण व्हॉल्यूम कमी झालेला आहे. ओके, म्हणजे निगेटिव्ह पण आहे आणि लार्जर पण आहे. म्हणजे मोठ्या लार्जरमधून स्मॉलर पॉझिटिव्ह सबस्ट्रॅक्ट केला तर निगेटिव्ह होऊन जाईल तो. ओके, देअरफोर
द एरिया ऑफ लूप निगेटिव, दैट मीन्स द वर्क इज डन बाय द सिस्टम इज निगेटिव. ओके, म्हणजे हा जो एरिया आहे ना हा निगेटिव्ह आहे लूपचा. कशाचा? लूप. लूप म्हणजे हे असं जे क्लोज आहे ना तो पूर्ण येलो शेडवाला. आणि म्हणजे हा जो टूवाला आहे ना तो लार्जर निगेटिव्ह देतो आहे, अपॉझिटिव्ह देतो आहे. म्हणजे लार्जर निगेटिव्ह आपण कसा घेतो, लार्जर निगेटिव्ह 25 आहे, स्मॉलर 20, तर येणारा रिझल्ट मायनस 5 येईल ना, म्हणजे निगेटिव्ह येईल. तशी ती गोष्ट आहे. दॅट मीन्स द वर्क डन बाय द सिस्टम इज व्हॉट? निगेटिव्ह. ओके फ्रेंड्स, व्हॉट डज द निगेटिव्ह साईन? तर एवढं निगेटिव्ह साईन काय करते हे आपल्याला इंडिकेट करत आहे. ओके, म्हणजे हा टूचा जो एरिया आहे तो लार्जर निगेटिव्ह आहे, वनचा एरिया जो आहे तो स्मॉलर पॉझिटिव्ह आहे, आणि म्हणून रिझल्टन लूपचा एरिया जो आहे तो काय आला आहे, निगेटिव्ह आलेला आहे. ओके फ्रेंड्स, ओके, देन वी मूव फॉर द व्हॉट नेक्स्ट. नेक्स्ट इज व्हॉट इज द चेंज इन इंटरनल एनर्जी एंड हीट ट्रान्सफर ड्यूरिंग दिस प्रोसेस. व्हॉट इज द चेंज इन इंटरनल एनर्जी एंड हीट ट्रान्सफर during this process. ओके, दिस आता याच्यावरून काय लक्षात येतं बाबा, इंटरनल एनर्जीमध्ये चेंज काय असेल आणि हीट ट्रान्सफर ड्युरिंग दिस प्रोसेस काय असेल, तर ही सायकलिक प्रोसेस आहे ना. मग सायकलिक प्रोसेसमध्ये आपल्याजवळ ह्या गोष्टी आहे, मग याच्यावरून कन्क्लुजन्स काढावं लागेल आपल्याला. ओके, कळलं? एस दिस इज सायकलिक प्रोसेस, विच मीन्स इनिशियल अँड फायनल state of the system is same okay. म्हणजे कारण सायकलिक प्रोसेसचं वैशिष्ट्य असते की इनिशियल अँड फायनल स्टेट कशी असेल, सेम असेल. ॲज दिस इज द सायकलिक प्रोसेस विच मीन्स दॅट इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टम इज व्हॉट? सेम. म्हणजे कशी काय फायनल इनिशियल अँड फायनल स्टेट सिस्टीमची सेम असेल? तुम्ही जर पाहिलं तर इथून ऑब्जेक्ट गेला परत तिथे झाला, म्हणजे तिथे झाला, म्हणजे इनिशियल आणि फायनल स्टेट कशी आली, सेम आली. लक्षात ठेवा ना, एक 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 वाक्य, ठीक आहे? हे कन्क्लुजन्स आपल्याला लागणारच आहे. आता फॉर सायकलिक प्रोसेस delta u is equal to 0 and so q is equal to w
इथे आपल्याला तो किती दिलेला आहे, थाउजंड जूल दिलेला आहे. दॅट इज थाउजंड जूल्स ऑफ हीट मस्ट बी रिजेक्टेड बाय द सिस्टम. म्हणजे सायकलिक प्रोसेस आहे ना, जर डब्ल्यू निगेटिव्ह आला तर मस्ट बी रिजेक्टेड आहे, ती पण किती, थाउजंड जूल. ओके, दिस इज द व्हाट मीनिंग ऑफ व्हाट व्हाट इज द चेंज इन इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी चेंज कसा असेल, झिरो असेल. And heat transfer during this process is what? 100 joule rejected असेल, म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी इज झिरो. ओके फ्रेंड, आता आपल्याला शोधायचे सी, जे व्हॉट विल बी हॅपन, द डायरेक्शन ऑफ सायकल इज व्हॉट, चेंज. डायरेक्शन ऑफ सायकल जर का चेंज झाली तर काय होईल, दिस इज द सी. तो आपल्याला फाईंड करायचा, आता आपण तो फाईंड करू. म्हणजे आता सी जो आहे ना, तिच्यात आहे व्हॉट विल हॅपन डायरेक्शन ऑफ सायकल इज चेंज. म्हणजे आता तुमच्याकडे ही आहे सायकल, ओके, मग आता डायरेक्शन चेंज कशी काय होईल, आपण डायग्रामच तयार करून टाकू त्याचे. इथे ए हा बी आहे, म्हणजे ऑब्जेक्ट असा न ते सिस्टीम अशी न जाता असे गेले ते, आणि याची डायरेक्शन रिव्हर्स झाली असे. ओके, म्हणजे व्हॉल्यूम चेंज जे आहे ना तो सिक्वेन्स बदलून जाईल. ओके, म्हणजे सर्व उलटवून जाईल. इथे कसं होतं, इनिशियल स्टेटमध्ये पाथ वनला व्हॉल्यूम वाढत होता, सेकंडमध्ये व्हॉल्यूम कमी होत होता, इथे तसं नाही होणार, आता उलटं घडून येईल. इफ द साईड, इफ द डायरेक्शन ऑफ
सायकल ही चेंज द वर्क डन विल बी पॉझिटिव. आता कसं काय, आता ए पासून बी पर्यंत जेव्हा जातो आहे, ओके लक्षात ठेवा, आता तेव्हा व्हॉल्यूम वाढतोय बघा. म्हणजे हे ए पासून बी पर्यंत जाताना हिच्यात काय आलाय, व्ही आय पासून व्ही आय पर व्ही एफ पर्यंत व्हॉल्यूम काय आलाय, वाढलेलं आहे. व्हॉल्यूम वाढल्यामुळे इथे जे वर्कडन घडलं या कर्वच्या खाली ते पॉझिटिव्ह असेल. द वर्कडन विल बी पॉझिटिव्ह, द सिस्टम विल डू वर्क. Do work, okay? Because there is increase in volume. A path one is here. Ata kasa will interchange karayacha ka? वन हा टू बिकॉज देर इज इन्क्रीज इन व्हॉट व्हॉल्यूम. फॉर एक्झाम्पल वी कन्क्लूड that the total work done in a cyclic process is positive if the process goes around the cycle. ओके, कारण इथून जाताना मोर पॉझिटिव्ह असेल हा स्मॉलर निगेटिव्ह असेल म्हणून रिझल्टन काय बनेल, पॉझिटिव्ह बनेल. इफ द प्रोसेस अराउंड द सायकल इन क्लॉकवाईज डायरेक्शन द टोटल वर्क डन इन अ सायकल इन सायकलिक प्रोसेस is negative if the process goes around the cycle in counter clockwise direction. This is the main thing. The total work done in cycle is what? Process is negative if the process goes round the what? Cycle in counter clockwise direction. Hi zale aapli conclusions.
दिस इज द थिंग व्हाट विल हैपन. डायरेक्शनची जर सायकल चेंज झाली तर काय होईल, या सर्व गोष्टी घडून येतील. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे हे लेंदी प्रॉब्लेम जे होतं ते आपण इथे संपवलेलं आहे. एक वेळ विचार बघून घेऊ आपल्याला काय नेमकं विचारलेलं होतं आणि आपल्याला काय काढायचं होतं. ओके, आपल्याला एक्झाम्पल दिलं होतं. ओके, त्याच्यामध्ये एक सायकल पण दिली होती आपल्याला आणि तीन प्रश्नांची उत्तरं विचारली होती. तर तिघी प्रश्नांची उत्तरं आपण डिटेलमध्ये घेतली आहे, खूप डिटेलमध्ये. खूप वेळ दिला डायरेक्ट तुमच्या समोर प्रत्येकाचं ॲन्सर काय केलं आपण एक्सप्लेन केलं. हे सेकंडचं ॲन्सर होतं. ओके, आणि थर्डचा ॲन्सर होतो. तर अशा प्रकारे हा एक्झाम्पल नंबर जो होता आपण 8 कम्प्लीट केला आहे. आणि आपण आता पुढे जाणार आहोत नवीन गोष्टीसाठी. तिचं नाव आहे फ्री एक्सपान्शन. ओके, तर फ्री एक्सपान्शनबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत. ओके फ्रेंड्स, आणि मग आता आपण सुरू करणार आहोत शेवटचं थर्मोडायनामिक प्रोसेस आणि तिचं नाव आहे फ्री एक्सपान्शन. आता फ्री एक्सपान्शन म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तुम्ही तर एक बलून घ्यायचा, बलून. ओके, आणि या बलूनला तुम्ही रपचट केलं. ओके, किंवा टायर घेतलं आणि टायरला सडनली तुम्ही काय केलं, पंक्चर केलं. टायर आहे म्हणजे फुग्याला घेतलं, त्याला फोडला किंवा टायर पंक्चर झालं सडनली. आता काय होईल, जी एअर इनसाइड द बलून आहे ना आणि टायर रशेस आउट रॅपिडली, किंवा ती बलूनमध्ये असणारी किंवा टायरमध्ये असणारी जी एअर आहे ती सराउंडिंगमध्ये येईल, म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये येऊन जाईल रॅपिडली. दिस प्रोसेस इज सो क्विक दॅट देअर इज अ नो टाईम, टाईमच नाही भेटला. एकदम बलून फुटला, ब्रस्ट झाला किंवा टायर पंक्चर झालं एकदम मोठ्याने फटाका झाला तर क्विक होईल ती प्रोसेस, सो क्विक. And no time for transfer of it. From the system to the surrounding. Or from the surrounding to the system. सच एक्सपान्शन ॲडायबॅटिक एक्सपान्शन, कारण हे ॲडायबॅटिक एक्सपान्शन झालं. अशा ॲडायबॅटिक एक्सपान्शनला जिच्या सडन गोष्ट घडून जाते ना तिच्यामध्ये टाईम ट्रान्सफर टू हीट हे सिस्टीमपासून सराउंडिंग किंवा सराउंडिंगपासून इन सिस्टीमपर्यंत जायला, अशा ॲडायबॅटिक एक्सपान्शनला कॉल्ड ॲज वॉट, प्री एक्सपान्शन. Okay, this is the what, a very interesting thing about the free expansion. Manje he free expansion hai, adiabatic expansion hai, pan ticha madle quick process gadun yete, quick process like the balloon la rupture kela tumhi kiwa tire la puncture kela, ta ticha madli ji kai hawa hai ti atmosphere madhe suddenly jail ki ticha madhe itna tumhala wave bhetla system pasun surrounding la kiwa surrounding pasun system paryanta heat chi process vayla. अशा ॲडॅबॅटिक एक्सपान्शनला
काय म्हणायचं, फ्री एक्सपान्शन म्हणायचं. आणि ह्या फ्री एक्सपान्शनमध्ये एक खास गोष्ट आहे, ती म्हणजे काय, क्यू हा डब्ल्यू एवढा असेल आणि किती येईल ते झिरो येईल. कारण हे बाकीची जी प्रोसेस आहे ना, ती ॲडॅबॅटिकची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्याच्यासारख्या कॅरेक्टरिस्टिक्स ते काय होईल लागू पडेल. की ॲडॅबॅटिकची कॅरेक्टरिस्टिक्स काय होती, तर क्यू हा झिरो होता आणि ते डब्ल्यूसुद्धा काय झालेला आहे, झिरो झालेला आहे. ओके, तिथे ॲडॅबॅटिकमध्ये डेल्टा यू काय होता, डेल्टा यू मायनस डब्ल्यू होता, मात्र इथे डेल्टा यू काय येतो आहे, झिरो येतो आहे, कारण चेंज इन इंटरनल एनर्जी होत नाही आहे. म्हणजे प्री एक्सपान्शन इज अनकंट्रोल चेंज अँड द सिस्टीम इज नॉट इन व्हॉट, थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. ओके, सिस्टीम इज नॉट इन व्हॉट, थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. अँड फ्री एक्सपान्शन कॅनॉट बी इलस्ट्रेटेड विथ द पी व्ही डायग्रॅम, म्हणून याला प्रेशर वॉल्यूमची जी आपली डायग्रॅम आहे ती डायग्रॅम नसेलच, ॲज ओनली द इनिशियल स्टेट अँड व्हॉट फायनल स्टेट्स आर नोन. ओके, म्हणजे याला तुमचा जो पी व्ही डायग्रॅम नाही आहे. ओके, कारण ओनली इट्स इनिशियल अँड फायनल स्टेट्स कॅन बी प्लॉटेड. ओके, म्हणून याला पी व्ही डायग्रॅम नाही आहे, कारण इतक्या सडन चेंज होतं आहे की तुम्हाला बाकीच्या गोष्टी इलुस्ट्रेट करायला वेळच भेटत नाही आहे. म्हणून या एक्सपान्शनला म्हणायचं फ्री एक्सपान्शन. तर फ्रेंड्स, दिस इज ऑल अबाउट व्हॉट फ्री एक्सपान्शन. फ्रेंड्स, हे आता आपल्याला प्रॉब्लेम नंबर 9 सोडवायचं आहे, जिच्यामध्ये सायकलिक प्रोसेस दिलेली आहे. म्हणजे कोणती, ए बी सी ए. सायकलिक म्हणजे जिथून सुरू झाला तिथेच, इनिशियल अँड फायनल स्टेट कुठं काय असेल एकच असेल. ओके, तिला म्हणायचं सायकलिक प्रोसेस. अ सायकलिक प्रोसेस ए बी सी ए इज शोन इन फॉलोइंग फिगर. ओके, दिस इज द व्हॉट, टी वन, दिस इज व्हॉट, टी टू. इट इज परफॉर्म विथ कॉन्स्टंट मास ऑफ व्हॉट, आयडियल गॅस. हाऊ विल दिस ट्रान्सपोर्ट टू व्हॉट, पी व्ही डायग्रॅम. याला पी व्ही डायग्रॅममध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे. आता काय दिसते, ती प्रेशर वर्सेस व्हॉल्यूममध्ये कन्वर्जन करायचं, तर व्हॉल्यूम वर्सेस कसे दिसतो आहे, टेम्परेचर दिसतो आहे. ओके, इट इज परफॉर्म विथ कॉन्स्टंट मास ऑफ एन आयडियल गॅस, हाऊ विल बी ट्रान्सपोर्ट टू व्हॉट, पी व्ही डायग्रॅम. मग आता आपण आता याला पी व्ही डायग्रॅममध्ये ट्रान्सफर करूया. अ स्ट्रेट लाईन फ्रॉम A to B on the VT diagram, the volume versus T diagram, means he just straight line dakhte nahi, AB ji icha artha kay hoto hai. तर स्ट्रेट लाईन जर का आलं तर व्हॉल्यूम आणि टेम्परेचर काय डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. दॅट इज पी इज कॉन्स्टंट. कारण स्ट्रेट लाईनचा अर्थ काय होतो, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर कसे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ओके, देअरफॉर पी इज कॉन्स्टंट अँड टेम्परेचर डिक्रीजेस. अलॉंग बी टू सी इथे पी इज कॉन्स्टंट अँड टेम्परेचर डिक्रीजेस आहे. ओके, आणि बी टू सी जर तुम्ही गेले, दॅट इज
पी शुड अल्सो डिक्रीज. ओके, इथे काय व्हॉल्यूम आणि टेम्परेचर कॉन्स्टंट आहे का? व्हॉल्यूम आणि टी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, म्हणजे पी इज कॉन्स्टंट आणि टेम्परेचर डिक्रीजेस आहे. इथे बी टू सीमध्ये पी शूड ऑल्सो वॉट डिक्रीज आहे. ओके, देअरफोर आपण जर का आता त्याचा ग्राफ काढला आपल्याला काढायचा कसा आहे, पी टू व्ही काढायचा आहे, त्याला आपण फोर नंबर देऊ. थर्ड नंबरमध्ये हा सी टू ए आपण करून घेऊ. सी टू ए दॅट इज टेम्परेचर इज कॉन्स्टंट. पहा ना तुम्ही, सी टू याला तर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे ना. सी टू ए टेम्परेचर इज कॉन्स्टंट अलॉन्ग सी ए. ओके, म्हणजे एक खास गोष्ट झाली अलॉन्ग सी ए, तो आयसोथर्मल कर्व दॅट इज इट इज एन आयसोथर्मल प्रोसेस. ओके, देअरफोर पी व्ही कर्व वुड बी लुक एस शोन इन फिगर बी. दिस इज स्पीकर ए. ओके फ्रेंड्स, म्हणजे सेम गोष्टी झाल्या डायरेक्ट. आता तुम्ही नीट पहा, इथे ए पॉईंट होता तर ए पॉईंटच्या ऐवजी इथे ए पॉईंट आलेला आहे. इथे बीचा बी तसाच तसा राहिला आणि सी ह्या साईडला आलेला आहे. म्हणजे तुम्ही जर व्ही वर्सेस टीचा जर ग्राफ काढला तर त्याचा ग्राफ पी वर्सेस व्हीमध्ये कन्वर्ट करत असताना या स्वरूपामध्ये येईल. ओके, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तर इथे आपण आज थांबूया. आपला प्रॉब्लेम नंबर 9 पण आपण सॉल्व करून टाकलेला आहे, त्याला सोप्यात सोपा करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. ओके, कारण आयसोथर्मल कर्व येईल ना, कोणता सी टू ए, मग आयसोथर्मल कर्व आपण असा दाखवतो. ओके, ए टू बी तुम्ही दाखवाल तर व्ही एन टी कसे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे पी कॉन्स्टंट असेल, म्हणून पी कॉन्स्टंट आहे बा ए टू बीला. इम्पॉर्टंट गोष्ट. ओके, आणि बी टू सी झालं तर बी डिक्रीज होते, पी डिक्रीज होते बा. म्हणजे ग्राफचे कर्व कसा आला त्याचे एक्सप्लेनेशन 1, 2, 3 पॉईंटमध्ये आपण दिलेलं आहे. ओके, म्हणजे तुम्ही ए टू बी हा असा आहे, त्याच्यामध्ये काय की पी काय राहतो आहे, पी डिक्रीजेस होतो आहे पा ए टू बीमध्ये, म्हणजे पी इज डिक्रीजेस. पी इज कॉन्स्टंट अँड टेम्परेचर डिक्रीजेस. जे टेम्परेचर डिक्रीज होत होतं ना, पण पी कॉन्स्टंट दाखवावं लागेल आपल्याला. आणि बी टू सी आला तर पी डिक्रीज होत आहे, इथे पी डिक्रीज होत आहे, म्हणजे हा पी वरती जास्त आहे आणि खाली कमी आहे. आणि सी टू ए हा आयसोथर्मल पार्ट आला आहे, हा म्हणजे हा आयसोथर्मल.
इथे पी काय आला, पी कॉन्स्टंट, इथे काय आला, पी डिक्रीजेस. ओके फ्रेंड्स, तर आपण सर्व एक्सप्लेनेशन डिटेलमध्ये समजून घेतलेलं आहे. इथे आपण आज थांबूया आणि पुढच्या वेळेस आपण हीट इंजिनने सुरुवात करूया. तो नवीन टॉपिक आहे. तोपर्यंत बाय. थँक्यू व्हेरी मच.